चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता जिल्हा परिषद चंद्रपूरचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान गटनेता सदस्य डॉ. सतीश वारजुरकर यांच्या नेतृत्वात BC येथे आयोजित बैलबंडी मोर्चा आंदोलन चिघळले असून यावेळी आंदोलनकर्त्यांनी BC मार्ग रोखून धरलाय. आंदोलन चिघळताच पोलिसांनी डॉ. सतीश वारजुरकर यांच्यासह इतर आंदोलकांना अटक करून पोलिसांच्या वाहनात बसविले असता इतर आंदोलकांनी पोलिसांचे वाहन रोखून धरले. अखेर पोलिसांनी हतबल होऊन अटक केलेल्या डॉ. वारजुरकर सह इतरांना गाडीमधून उतरविले. त्यानंतर पुन्हा सर्व आंदोलनकर्त्यांनी चौरस्ता येथे रास्ता रोखून धरत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. या मोर्चामध्ये 2 ते 2500 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच 100 बैलबंडीही या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. जंगली जनावरांपासून होणारी शेतीची नुकसान भरपाई नुकसानीच्या तुलनेत देण्यात यावी, स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा, उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव व अधिकचा 50% नफा देण्यात यावा, शेतकऱ्यांसाठी 24 तास फ्री फेज विद्युत पुरवठा देण्यात यावा, शेतमजुरांना शेतीसाठी शासकीय जमिनीचे पट्टे वाटप करण्यात यावे, विद्युत कंपन्यांमार्फत शेतात उभारल्या जाणाऱ्या विद्युत टावरचा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. मात्र आंदोलन शिघळताच येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यावेळी परिस्थिती पाहता BC पोलिसांनी आंदोलन स्थळावरून 2 किलोमीटर दूरचे वाहन थांबविले होते. रस्ता रोको आंदोलनामध्ये BC येथे कृषीभूषण पुरस्कार प्राप्त आमचे मार्गदर्शक मोरेश्वर बापू झाडे या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे सहकारी मित्र आणि या ठिकाणी उपस्थित आमचे सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी आज BC परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हे आंदोलन उभारण्यात आलं होतं. गेल्या 3 वर्षा अगोदर सुद्धा या ठिकाणी आंदोलन उभारण्यात आलं होतं, मात्र या ठिकाणी भाजपच्या सरकारने कुठलंही न्याय दिलं न दिल्यामुळे आज या ठिकाणी आंदोलनाचं काम या ठिकाणी आमच्या कास्तकार बांधवांनी केलेलं आहे. आमचे कास्तकार बांधव या ठिकाणी हतबल झालेले आमच्या कास्तकार बांधवांना ज्या ठिकाणी जनावरापासून जो शेतीचं नुकसान होत आहे त्या नुकसानीसाठी हतबल झालेले आहेत. गेल्या 3 वर्षामध्ये बिचाऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पेरणी करण्याचं काम केलं आणि ते केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी त्यांचा 50% जास्त नुकसान होत गेलं. दरवर्षी कर्जाचं डोंगर त्यांचं वाढत गेलं आणि कर्जाचं डोंगर वाढत गेल्यामुळे हतबल होऊन या 3 वर्षानंतर त्यांनी आंदोलनाचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. 6 महिन्यात जर हे काम आमचं जर शेतीचं कुंपण झालं नाही, सोलरचं कुंपण झालं नाही, जर आम्ही मागितलेल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर 6 महिन्यानंतर याच्यापेक्षा मोठं आंदोलन उभारण्यात येईल. निर्माण झालेलं आहे या व्यवस्थेच्या विरोधात, या सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांवर जो अन्याय या 5 वर्षामध्ये झालेला आहे त्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी जो हा मोर्चा आयोजित केलेला आहे, या मोर्चाचं ज्या मागण्या आहेत ज्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर यानंतर आम्ही आपल्या नेत्यांना या BC पासून या BC परिसरापासून रोखण्यापासून वंचित करू आणि या एरियामध्ये सुद्धा येऊ देणार नाही. मी हे पुढारभार किंवा कास्तकार जमा करण्याच्या मागचं कारण असं की माझ्याकडे शेती आहे. बाजूचे शेतकरी स्वतःची जमीन पडीत ठेवून दुसऱ्याकडे मजुरी करतात. हे बाडी माझ्यावरही येऊ नये यामुळे मी 2-4 शेतकरी आणि बाजूबाजूच्या गावातल्या लोकांचं सहकार्य घेऊन हा मोर्चा उभारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस आम्ही मोर्चा काढला आणि मोर्चा काढल्यानंतर आम्हाला क्षतिज भवन नागपूर या ठिकाणी मुनगंटीवार साहेबांसोबत बैठक लावली. आम्ही आमदार साहेबाला फक्त एवढंच म्हटलं होतं की तुम्ही आमची बैठक फक्त मुनगंटीवार साहेबांसोबत लावून टाका, कारण की ते त्यांच्या अंडरमधलं काम येते. त्यावेळेस त्यांनी ते काही केलं नाही. नंतर काही दिवसांनी एकदा फोन केला, मी बाहेरच होतो, मला फोन आला. मला असं वाटलं की आता करायचं तर काय करायचं, भाऊ नेतृत्व करत आहे, अशी तर परिस्थिती होणार नाही.